आपण विनोदी लेखनाबद्दल बोलतोच होतो. तुमचे जे विनोद आहेत ते तुम्ही स्वतःवर सुद्धा केलेत काही विनोद, किंवा स्त्री जीवनावर तर आहेतच, पण ते सुद्धा इतरांना न दुखवता किंवा समोरच्याला त्याचा त्रास नाही होणार, जसं आपण मगाशी पुरुष काही लेखक लिहितात आणि त्याचा म्हणजे ते बाईच्या ह्याच्यावरतीच लिहिलेलं असतं की चुकीच्या पद्धतीने जातं ते, तर तसं काही न होता हे जे असे विनोद आहेत पण ते विनोदी लेखन आहे पण ते समोरच्याला न दुखवता, तर ते कसं काय साधलं गेलं? एकूण माझा एकूणच जगण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्ण आहे, सर्वांशीच आहे. म्हणजे आता मी 45-50 वर्ष साहित्य क्षेत्रातही आहे, पण असं कोणाशी कडोविकडीचं भांडण झालं किंवा अमक्याचं नाव टाकलं किंवा असे प्रसंग माझ्यावर येत नाही. मी साधारण अंदाज घेते की आपलं इथे जमेल का, नाही असं वाटलं तर निघून जायचं, हे स्वातंत्र्य आपल्याला असतंच, हे एक मला वाटतं. दुसरं मला थोडं असं वाटतं की आक्रमकतेने काहीच मिळत नाही. म्हणजे तेव्हाचं नाट्य मिळतं, थरार मिळतो, पण लॉंग रनमध्ये आक्रमकतेनं फार काही होईल असं नाही. कदाचित समजुतीची देवघेव केली, गमतीने केली, तर ती कदाचित घेतली जाईल. त्यामुळे मला हेही थोडं सांगायला आवडेल की एवढी वर्ष लिहू नये, मला आयुष्यात एकाचीही क्षमा मागण्याची वेळ आलेली नाही. कारण नाहीतर विनोदी लेखकांवर मधून मधून हा प्रसंग ओढवतो. किंवा मग मी असं म्हटलंच नव्हतं, त्यांनी व्यत्यास केला वगैरे, तर तशी फारशी माझ्यावर वेळ येत नाही. तशा अर्थाने मी सहानुभूतीपूर्ण दृष्टीने बघते. आणि मला असं वाटतं बरं का की अंतिमत विनोदाचं फलित जर काय असेल तर आपण सगळे एक आहोत हेच वाटण्याचं आहे. मी फार शहाणी असं वाटण्याचं ते नाहीच आहे. मी फार शहाणी आहे असं मी जर सारखं म्हणत बसले तर कोणी माझ्या आसपास फिरकणार नाही. असाल शहाणे तर तुमच्या घरचे असो, पण मीही तुमच्यातलीच आहे, तुम्ही माझ्यातलेच आहात, आपण समानच चुका करतो. म्हणजे माझं कधीही बँकेत नोटा 100 नोटांचं बंडल 100 भरत नाही. 99 तरी नाही तर 100 तरी. आता ती मशीन चालली आहेत ते वेगळं, पण जेव्हा हाती त्या ह्याला रबराला पाण्याला बोट पुसून करायचे ना, मी मग पुढे पुढे सोडून दिलं. तू म्हटलं आपलं कधीच जुळत नाहीये, तर ह्याच्यात काय हे तुला एवढंही करता येत नाही का, हे पण विधान होऊ शकेल. अगं नाही, फारसं कोणाला नाहीच येत असंही म्हणता येईल. काय म्हणायचं हा आपला दृष्टिकोन आहे. आणि यात शक्यता आहे की पुलंचा खूप प्रभाव असेल, कारण पुलंचा तर एक वन डॉटर शो जो सोडला तो एक पीस फार क्रुएल असा लिहिलाय पुलंनी. आणि ती एक भयंकर आक्रमक बाई आहे आणि ती सगळ्यांना सळो कपळो करते वगैरे असं ते वर्णन आहे. वन डॉटर शो असं त्याचं नाव आहे. असेल कुठल्या वेगळ्या मनस्थितीत त्याने लिहिलं असेल ते, पण एरवीच्या पुलंच्या कुठल्याच लेखनामध्ये असं कोणावर आक्रमक हल्ला केल्याचा भाव जराही नाही. तर त्याचा काही प्रमाणात माझ्यावर परिणाम झाला असेल असं मला वाटतं. आणि शेवटी कप्पे बंद करणं सोपं आहे हो, चालू ठेवणं कठीण. असा एक एक कप्पा जर आपण बंद करत गेलो की मग हा वर्ग नको, हा नको, हा नको, मग हवं कोण तुम्हाला, तुमच्यासाठी उरणार कोण, तर तसं शक्य नसतं किंवा तसं ऍडवायझेबल असतं असं मी म्हणे. शक्य असतं, पण तसं केलेल्यांचं पुढे आयुष्यात काय झालं हे आपण बघितलंय. आणि आता या अतिदीर्घायुष्यामुळे माणसांना खूप काळ जगावं लागणार आहे हे वास्तव आहे. त्यामुळे पीसफुल कोएक्झिस्टन्स ही आताची सर्वात मोठी सामाजिक गरज आहे असं मला वाटतं. कारण एका वयाच्या गटाने दुसऱ्या गटावर कसले तरी आरोप करत राहून आता काहीच जमणार नाही. त्याच्यापेक्षा थोडं तुमचं थोडं माझं असं करत जागूया असंच म्हणायला पाहिजे. तुम्ही विनोदी लेखन करताय, त्याच्यामध्ये लेखही आहेत आणि कथाही आहेत, तर विनोदी लेखन, विनोदी लेख आणि विनोदी कथा यातला फरक कसा होतो? किंवा एखादी घटना असेल तर तिचा लेख होईल किंवा तिची कथा होईल, तर हे कसं ठरतं, कधी ठरतं? थोडं अनुभवाने ठरतं, थोडं त्याच्या प्रकृतीने ठरतं. समजा तुम्ही एकाच व्यक्तीचं किंवा दोनच माणसांच्या नात्याचं काहीतरी सुख दुःख लिहिणार आहात, तर साहजिकच आहे की ती कथेची शक्यता असते. कारण कथा हे एक केंद्रीय लेखन असतं, कादंबरी हे बहुकेंद्रीय लेखन, त्याच्यामुळे मग त्याच्यात कथेची शक्यता जास्त आहे हे मला उघडच कळतं. तुम्ही सामाजिक निरीक्षणपर लिहिणार असाल तर त्याच्यात तुम्ही एका व्यक्तीबद्दल नाहीच लिहितात,
कळत नकळत तुम्ही समूहाबद्दल काहीतरी, म्हणजे त्या 99 किंवा 101 नोटा मोजणाऱ्या बायका खूप असतील, मी त्यांच्याबद्दल लिहिते, मी त्यांची प्रतिनिधी आहे किंवा प्रतीक आहे, मी व्यक्ती नाही. थोडक्यात व्यक्तीबद्दल लिहितो, व्यक्तीच्या सुखदुःखाबद्दल लिहितो, तेव्हा त्याच्यात कथा कादंबरीचं पोटेन्शियल असतं. आणि सामाजिक निरीक्षणांबद्दल आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्याकडे त्या प्रकारचं लेखाचं स्वरूप असत असं ढोबळ मानाने म्हणता येईल. पण काही काही वेळा हे अंदाज चुकतात सुद्धा, आणि आपण एक सुरू केलंय आणि पोचलोय कुठेतरी वेगळा असंही होऊ शकतं कदाचित. पण ते काय शेवटी प्रयोगच आहेत ना, त्याच्यामुळे असं थोडंस आहे की आज तरी मला काही फॉर्म्युला कळलाय असं थोडंच की हे अधिक हे अधिक हे म्हणजे हे आता छान असं नाही. आणि कलेच्या क्षेत्रात फॉर्म्युला नसायलाच पाहिजे. फॉर्म्युला असला तर मग सगळेच छापाचे गणपती येतील आणि कोणाचंच कौतुक राहणार. त्यापेक्षा आमची एक्सक्लुसिव्हिटी किंवा कौतुक टिकायचं असेल तर थोडं प्रयोग करत राहणं, शोध घेत राहणं हेच उपयोगी. मुग्धाताईंची आई आहात ना? हो आहे. मुग्धाताई तुमच्यापेक्षा थोडी कमी उंच आहे का? मी डचकलेच, म्हणजे काय ती 10 वर्षाची मुलगी आणि ती मला हे, तर म्हटलं का म्हणजे तुला हे कसं कळलं? तर म्हणाली नाही तिचा आवाज कमी उंचीवरून येतो, तुमचा जास्त उंचीवर.